नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र देशपांडे. आज आपण चर्चा करणार आहोत किंवा माहिती पाहणार आहोत वजन वाढ या संदर्भात, म्हणजे ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो, फॅट म्हणतो. तर ही जी वजनामध्ये होणारी जी वाढ आहे ती चरबीमुळेसुद्धा होते किंवा स्नायूंमुळेसुद्धा होते, तर त्या संदर्भात जरा अधिकची माहिती आपण घेऊया. कोणत्याही व्यक्तीच्या आरोग्य तपासणी जेव्हा आपण करतो तेव्हा वजन, वेट हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो. म्हणजे प्रत्येकाचं असं पाहिलं पाहिजे की उंचीनुसार आदर्श वजन आहे किंवा नाही हे आपल्याला पाहायचं आहे, बरं का. आणि बऱ्याच वेळा असं दिसतं की फिट असणाऱ्या, नियमितपणे व्यायाम करणाऱ्या व्यक्तींचं वजन आदर्श वजनांपेक्षा जास्त असतं. एक उदाहरण घ्यायचं झालं तर आंतरराष्ट्रीय पातळीवरती जे वजन उचलणारे वेटलिफ्टर्स असतात, कुस्तीगीर असतात, बॉक्सर्स असतात, 100 मीटर पळणारे धावपटू असतात, हे सारेच लोक शरीराने आडदांड असतात आणि अर्थातच त्यांचं वजनसुद्धा जास्त असतं. पण आपण असं पाहतो की ते तर खरं आरोग्याचे सिम्बॉल्स असे मानले जातात, कारण त्यांच्या वजनाच्यामध्ये मोठा वाटा त्यांच्या स्नायूचा असतो आणि चरबीचं प्रमाण म्हणजे फॅटचं प्रमाण मात्र अत्यंत नगण्य असतं. आणि याच्या उलट खूप गरगरी गलेलठ व्यक्तींच्या शरीरामध्ये सर्वत्रच चरबीचे म्हणजे फॅटचे थर लेयर्स जमा झालेले असतात आणि त्यांचे पोट, त्यांच्या मांड्या, त्यांची कंबर या भागामध्ये तर चरबी लोंबताना सुद्धा आढळते. मग साहजिकच वजन कमी करण्याचा विचार करणाऱ्या प्रत्येकाने शरीरामधली चरबी म्हणजे फॅट आणि स्नायू यांच्याबद्दलचा मूलभूत विचार करणं आवश्यक आहे. चरबी आणि स्नायूंची तुलना. चरबी म्हणजे आपल्या त्वचेखाली जमा होणारा एक पांढरा मऊसर कनेक्टिव्ह टिश्यूचा थर असतो. चरबीचा हा थर ॲडिपोसाइट्स नावाच्या पेशींचा असतो. या पेशींमध्ये आहारातील अतिरिक्त स्निग्ध पदार्थांपासून तयार झालेल्या तैलयुक्त गोलाकार थेंबांच्या अनेक गुठळ्या असतात. शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणं म्हणजे एनर्जी ही चरबीची मुख्य भूमिका असते. ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉलचे नियमन करण्यापासून ते रोगप्रतिकार शक्तीला हातभार लावण्यापर्यंत अनेक क्षेत्रांच्यामध्ये चरबीयुक्त पदार्थ म्हणजे फॅट हे महत्त्वाची भूमिका बजावतात. आरोग्याच्या दृष्टीने चरबी कितीही महत्त्वाची असली, म्हणजे फॅट हे किती महत्त्वाचं असलं तरी ते योग्य प्रमाणामध्ये नसेल तर आरोग्यामध्ये अतिशय हानी होऊ शकते. आहारातील चरबीचं प्रमाण म्हणजे फॅटचं प्रमाण खूप वाढलं तर शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जमा होऊन लठ्ठपणा येऊ शकतो आणि त्यातूनच मग पुढे मधुमेह, डायबिटीस मेलिटस, हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे विकार, ज्याला आपण इश्चिमिक हार्ट डिसीजेस, हार्ट अटॅक असं म्हणतो, आणि काही वेळेला कर्करोग म्हणजे कॅन्सरसुद्धा होण्याची शक्यता असते. जेव्हा जागतिक पातळीवरती काही संशोधनं केली जातात त्याच्यामध्ये BMI बॉडी मास इंडेक्स हा कितीही योग्य असला तरी शरीरातील चरबीची म्हणजे फॅटची टक्केवारी जर जास्त असेल तर त्यामुळे अकाली मृत्यू होण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते. हां, आता स्नायूंची गोष्ट मात्र जरा वेगळी आहे, बरं का, ज्याला आपण मस्क्युलर डेव्हलपमेंट म्हणतो. स्नायूसुद्धा विशिष्ट ऊतींपासून तयार झालेले असतात. आता या मसल्स जे असतात त्यांच्या पेशी म्हणजे मसल टिश्यू आपण म्हणूया, शरीरातील अवयवांच्या हालचालींसाठी संकुचित किंवा लहान होऊ शकतात. स्नायूंची ऊती पातळ आणि लांबलचक पेशींची असते त्याला स्नायूतंतू म्हणजे मसल फायबर्स म्हणतात. स्नायूंच्या ऊती फॅसिकल्स म्हणून ओळखल्या जातात. स्नायूतंतूंच्या गुंडाळींपासून तयार झालेल्या असतात. या स्नायू ऊतींचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे स्केलेटल मसल्स, म्हणजे हातापायांवरती जे मसल्स असतात त्याला स्केलेटल मसल म्हणतात. ते शरीराच्या सांगाड्याला म्हणजे हाडांना जोडलेले असतात. दुसरा जो मसल्सचा प्रकार आहे तो म्हणजे हृदयाचे
स्नायू किंवा हृदयाचे मसल्स, ज्याला आपण कार्डियाक मसल्स असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार असतो स्मूथ मसल्स, म्हणजे हे पोटामध्ये जे आमाशय, स्टमक, इंटेस्टाईन्स, आतडी असतात त्यांच्यामध्ये हे स्मूथ मसल्स असतात. स्नायूंच्या ऊती म्हणजे हे ज्या पेशी आहेत मसल्सच्या, ते चय अपचय क्रियेच्या दृष्टीने सक्रिय असतात, म्हणजे त्यांच्या कार्यासाठी ऊर्जा वापरतात. यालाच दुसऱ्या शब्दात स्नायू कॅलरीज बर्न करतात असं म्हटलं जातं. अशा प्रकारे शरीर विश्रांती घेत असताना सुद्धा काही प्रमाणात ऊर्जा वापरली जात असते. त्यामुळे सर्वसामान्य आरोग्यासाठी आणि शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी स्नायूंचे आकारमान तयार असणं, म्हणजे मसल्स चांगले डेव्हलप झालेले असणं आणि ते कार्यरत ठेवणं महत्त्वाचं असतं. स्नायूंवरती व्यायामासारख्या क्रियेतून एक्झरसाईज जर तुम्ही केला तर सतत तणाव येत राहिला तर स्नायू हे गमाविले जात नाहीत, म्हणजे ते वाया जात नाहीत, उलट ते अधिक सक्षम बनतात, म्हणजे अधिक ॲक्टिव्ह बनतात आणि त्यांचं आकारमानसुद्धा वाढतं. वार्धक्यामध्ये मात्र स्नायूंचं आकारमान, मसल्स जे असतात ते नैसर्गिकरित्या कमी होतं, ॲटोमॅटिक कमी होतं. स्नायूंचे आकारमान वाढल्यामुळे हाडांची घनता देखील वाढायला मदत होते, म्हणजे तुमचे बोन्स हे स्ट्रॉंग होतात. त्यामुळेच नियमित शारीरिक व्यायाम केल्यामुळे स्नायू म्हणजे मसल्स आणि हाडं म्हणजे बोन्स हे वाढत्या वयामध्ये सुद्धा 40, 50, 60 सक्रिय राहण्याला मदत करू शकतात. व्यायाम केल्यामुळे चरबीमधली म्हणजे फॅटमधली ऊर्जा वापरली जाते आणि त्यामुळे स्नायूंचं म्हणजे मसल्सचं आकारमान वाढतं पण चरबी कमी होत जाते. जास्त स्नायू आणि कमी चरबी याच्यामुळे आरोग्य सुधारू शकतं. अगदी सोपं करून सांगायचं तर शारीरिक आरोग्य चांगलं राहिलं तर स्वतःबद्दल एक अतिशय छान अशी भावना, कॉन्फिडन्स डेव्हलप होतो. म्हणजेच स्नायू वाढले, चरबी कमी झाली की आत्मविश्वाससुद्धा निश्चितपणाने वाढतो आणि त्याच्यामुळे मानसिकता, डिप्रेशन जाऊन निघून जातं आणि मनाला एक प्रकारचा उत्साह आणि आत्मविश्वास प्राप्त होतो. आता माझं वजन हे स्नायूंमुळे वाढलं आहे म्हणजे मसल्समुळे का चरबीमुळे म्हणजे फॅटमुळे, हा प्रश्न डॉक्टरांना वारंवार विचारला जातो. याचं उत्तर जर पाहिजे असेल तर फक्त BMI याच्याबद्दल चर्चा करून चालायचं नाही तर मानवी शरीराच्या घटकांबद्दल थोडं अधिकचं जाणून घेणं आवश्यक आहे. वजनाबाबत फॅटचं प्रमाण, मसल्सचं प्रमाण, हाडांची घनता म्हणजे बोन डेन्सिटी हे तीन घटक महत्त्वाचे आहेत. परत रिपीट करतो मी, वजन वेट म्हणलं की तीन गोष्टींचा विचार करावा की आपल्या शरीरात फॅट जास्त आहेत, मसल्स चांगले आहेत का बोन डेन्सिटी हाडांची घनता ही सुद्धा चांगली आहे. या तिन्ही गोष्टींच्या सुयोग्य प्रमाणातून एखादी व्यक्ती आरोग्यदृष्ट्या योग्य वजनाची आहे का जाड आहे याचा निर्णय घेता येतो. अर्थात हे घटक तपासण्यासाठी अनेक पद्धती वापरल्या जातात. BMI म्हणजे किलोग्रॅममधील वजनाला मीटरमधील उंचीच्या आकड्याचा वर्ग करून भागायचं. हे साधं इक्वेशन आहे, BMI इज इक्वल टू वरती आकड्याला यायचा आपलं वजन वेट किलोग्रॅममध्ये डिव्हायडेड बाय त्याला भागायचं. कशाने भागायचं? तुमची उंची आधी मीटरमध्ये काढून घ्या आणि त्याचा वर्ग म्हणजे दुप्पट करा. BMI या विशिष्ट जो आपण आत्ता भागाकार केला त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं आदर्श वजन किती असावे याचा फक्त अंदाज येतो, पण त्यामधून शरीरामधल्या स्नायूंचं प्रमाण आणि चरबीचं प्रमाण यांचं खरं एक्झॅक्ट प्रमाण हे समजत नाही. त्यासाठी हँडहेल्ड फॅट मॉनिटर वापरावा लागतो. हँडहेल्ड फॅट मॉनिटर या अत्यंत साध्या उपकरणाच्या द्वारे BMI व्हिसेरल फॅटचं प्रमाण, शरीरामधील स्केलेटल मसल्सचं प्रमाण आणि विश्रांतीच्या काळातील चयापचयाचा वेग
म्हणजे बॉडी मास्क व्हिसेरल फॅट इंडेक्स कळू शकतो. हे उपकरण सर्जिकल दुकानांमध्ये किंवा ऑनलाईन मिळू शकतं. यातील आकडे ब्लूटूथ तंत्रज्ञानाने मोबाईलवरती किंवा संगणकावरती घेता येतात. शरीरातील मेद आणि स्नायू यांचं प्रमाण MRI द्वारे तसेच हाडाची घनता डेक्सा स्कॅन या उपकरणाच्याद्वारे कळू शकते. बायो इलेक्ट्रिकल इम्पिडन्स या उपकरणातून शरीरातल्या स्नायू आणि चरबीयुक्त ऊतींमधल्या विद्युत वहनातील फरक सौम्य विद्युत प्रवाह यातून तपासला जातो. त्याच्याबरोबर कमरेचा आणि नितंबांचा घेर मोजून त्यांचं गुणोत्तर काढणं, स्किन फोल्ड कॅलिपर वापरून दंडावरील त्वचेची जाडी मोजणं हे देखील केलं जातं. अमेरिकन काउन्सिल ऑफ एक्झरसाइज मार्गदर्शक तत्वानुसार चरबीची म्हणजे फॅटची टक्केवारी पुरुषांच्यामध्ये 14-24% आणि स्त्रियांच्यामध्ये 21-31% असावी असं सांगितलेलं आहे. या संस्थेच्या मते पुनरुत्पादनातील गरजा म्हणजे फर्टिलिटी आणि भिन्न शारीरिक रचनेमुळे महिलांमध्ये शरीरातील चरबीची टक्केवारी जास्त असावी लागते. उच्च पातळीतील खेळाडू आणि ॲथलेट्ससाठी मात्र ही टक्केवारी कमी पाहिजे. परंतु शरीरातील चरबीची टक्केवारी यापेक्षा जास्त असल्यास ती व्यक्ती लठ्ठ श्रेणीत गणली जाते. कोणत्याही वयात आणि शारीरिक अवस्थेत स्नायू आणि चरबींचं प्रमाण काय आहे याबद्दल अधिक माहिती मिळाली की व्यायामाचं आणि निरोगी आहाराचे परिणाम पाहण्यासाठी तसेच त्याचा मागोवा घेण्यासाठी ते महत्त्वाचं ठरतं. माझं वजन वाढतं आहे पण मी बारीक का दिसतो याचं उत्तर शोधण्याआधी आपण एक अतिशय सोपा प्रश्न विचारायला पाहिजे की 1 किलो स्नायू आणि 1 किलो चरबी यात कुणाचं वजन जास्त भरेल. तर या प्रश्नाचं उत्तर साहजिकच वजनाने दोन्ही सारखेच असतात पण आकारमानाचा विचार केला तर नक्कीच सारखे नसतात असं आहे. अजून एका प्रकारे सांगायचं झालं तर 1 किलो चरबीचं आकारमान जास्त असतं पण 1 किलोचे स्नायू बारीक आणि पिळदार दिसतात. त्यामुळे अतिरिक्त 5 किलो चरबी एखाद्याच्या शरीरात खूप जागा घेईल पण 5 किलो स्नायूंमुळे शरीरावरती एक हलकासा जाडसर आणि दाट थर दिसून येईल. साहजिकच तेवढ्याच वजनामध्ये स्नायू जास्त असल्यास ती व्यक्ती बारीक दिसेल, मात्र या 5 किलो स्नायूंमुळे ती व्यक्ती अधिक मजबूत होईल. याउलट एखाद्या व्यक्तीचे व्यायामामुळे वजन वाढले गेले तरी तो अधिक सशक्त आणि जास्त फिट असतो. दुर्दैवाने वजन कमी करण्याच्या नादाने अनेक जण व्यायामाच्या ऐवजी फॅड डाएटच्या भजनी लागतात, त्याच्या मार्गी लागतात आणि त्यांचं वजन कमी होतं पण ते आपले बहुमोल स्नायू गमावतात. साहजिकच आरोग्यासाठी केवळ वजन कमी करून चालत नाही तर ते सशक्त व्हावे लागतं. मग वजन वाढलं तरी चालेल पण ते चरबी कमी होऊन स्नायूंचं वस्तुमान म्हणजे फॅट कमी व्हायला पाहिजे आणि मसल्स वाढायला पाहिजे. यालाच बॉडी रिकम्पोजिशन असं म्हणतात. एखादी व्यक्ती किती निरोगी आहे किंवा अमुक एका विकाराची शक्यता आहे का याचं जर आपल्याला बघायचं असेल तर शरीराचं एकूण वजन फक्त BMI नुसार अमुक उंचीसाठी अमुक वजन आदर्श असतं असं समजून आपण जाड आहोत अशी कल्पना करून घेणं चुकीचं ठरतं. मी जास्त वजनाच्या श्रेणीमध्ये आहे कारण माझ्या शरीरामध्ये प्रत्यक्षात स्नायूंचं प्रमाण अधिक आहेत, कारण नियमित व्यायामांमुळे माझे स्नायू मसल्स अधिक धडधाकट झाले आहेत आणि त्यांचं वजन तेवढ्याच चरबीपेक्षा जास्त आहे हे सत्य समजून घेणं आवश्यक असतं. अर्थात असा क्लेम करण्यापूर्वी आपल्या शरीरातील स्नायूंचं आणि चरबींचं प्रमाण जाणून घेणं अत्यावश्यक आहे. काही व्यक्तींच्यामध्ये व्यायाम करत असूनसुद्धा आहारामध्ये चरबीचं प्रमाण जास्त असल्यामुळे वजन अधिक असतं, अशावेळी साहजिकच शरीरातील चरबी स्नायू आणि हाडांची घनता जाणून घेऊनच एखादी व्यक्ती लठ्ठ आहे किंवा नाही हे ठरवावं लागतं. यासाठी आरोग्य निरामय होण्यासाठी आहार आणि व्यायामाबाबत आपण निश्चितपणाने पावलं उचलली पाहिजेत. आहारामध्ये 35% प्रोटीन्स, 20% फॅट आणि 45% पिष्टमय पदार्थ असावेत. रोज किमान 30 मिनिटे स्नायूवर्धक शारीरिक व्यायाम करावेत. नियमित व्यायाम, सकस चौरस अधिक प्रथिनयुक्त आहार घेऊनच
वजनाचं संतुलन ठेवणं हे फायद्याचं आहे.